आजा बाहेर दोन बाबतीत काय सांगाल? निश्चित, मागच्या आत्ता ही 16 वर्ष 16 वर्षापासून नेहमी पाडव्याच्या दिवशी आदरणीय शरद पवार साहेबांना भेटून शुभेच्छा देऊन एक नवीन ऊर्जा त्या ठिकाणी साहेबाला भेटून मिळते. त्या ऊर्जेनं महाराष्ट्रातल्या युवकाच्या प्रश्नावर काम करण्यासाठी आम्हाला अजून अधिकची ऊर्जा मिळते आणि त्या ऊर्जेनं आम्ही काम करतो. त्यामुळं आजचा दिवस आणि साहेबाला भेटणं, नेहमीच साहेबाला भेटण्यात आणि आजच्या दिवशी भेटण्यात एक वेगळं ऊर्जा आम्हाला जाणवते आणि त्याच्यामुळं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही साहेबाच्या भेटीला. प्रत्येक वर्षी पवार कुटुंबे हे एकत्र दिवाळी साजरी करत असतं, मात्र आता राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडलेत. आज अजित पवार या मंचावर उपस्थित नाही, काय वाटतंय? आम्ही शरद पवार साहेबांना भेटायला येतो आणि शरद पवार साहेबाच्या शेजारी जे कोणी उभा असतात त्याला भेटणं, त्याला शुभेच्छा देणं आमचं काम आहे. आमचा विश्वास हा शरद पवार साहेबांच्यावर आहे, त्यांच्या नेतृत्वावर आहे आणि शरद पवार साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी साहेबांच्या व्यासपीठावर जे असतील हे त्यांना भेटून शुभेच्छा देणं हे आमचं कार्यकर्ता म्हणून काम आहे. ओके, धन्यवाद.